मराठा आरक्षण सर्वेक्षणाच्या कामाच्या मानधनाचे 74 लाख रुपये राज्य सरकारनं संबंधित प्रगणकांच्या खात्यावर जमा केलेत. सर्वेक्षणाचं काम पूर्ण झाल्यानंतरही गेले 4 महिने प्रगणक मानधनाच्या प्रतीक्षेत होते. या कामासाठी महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघानं शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य शासनानं मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. 22 जानेवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण करण्यात आलं. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक पर्यवेक्षक आणि प्रगणकांची सर्वेक्षणासाठी नेमणूक करण्यात आली होती. सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता आणि मानधन म्हणून 10,500 रुपये तर मराठा कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी 100 रुपये शिवाय इतर समाजातील कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी 10 रुपये मानधन जाहीर करण्यात आलं होतं. मराठा आरक्षण सर्वेक्षण पूर्ण झालंय. त्या सर्वेक्षणाच्या आधारे विधिमंडळात कायदा झाला, पण सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मानधन प्रलंबित राहिलं. महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघानं हा प्रश्न लावून धरला होता. अखेर राज्य सरकारनं मराठा आरक्षण सर्वेक्षणाच्या मानधनाचे 74 लाख रुपये मंजूर केले असून ती रक्कम संबंधित प्रगणकांच्या खात्यावर जमा झाली आहे, अशी माहिती महासंघाचे राजेंद्र कोरे यांनी दिली. सातत्यपूर्ण आपण पाठपुरावा या ठिकाणी केलेला आहे आणि शिक्षकांचे अगदी बँक डिटेल्स, IFSC कोड वगैरे घेणं आणि त्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यापर्यंतचा प्रवास काल पूर्ण झाला आणि आज शिक्षकांच्या खात्यावरती हे मानधन जमा झालेलं आहे. परंतु ज्या शिक्षकांनी त्या ठिकाणी काम केलं त्यामध्ये जवळजवळ 50%पेक्षा कमी त्या ठिकाणी त्यांना मानधन प्राप्त झाले, कारण जी कुटुंबसंख्या शिक्षकांनी त्या ठिकाणी पूर्ण केली त्यातली निम्म्यापेक्षा जास्त कुटुंबसंख्या ही प्रत्यक्ष सर्वेक्षणात दिसल्या नसल्यामुळं त्यांना त्याचा परिणाम मानधनावरती झालेला आहे. परंतु एकंदरीत आज मानधन जमा झाल्याचं एक समाधान असलं तरी कमी मानधन या ठिकाणी जमा झाले आहे.